कॉमेंट्री कॉमेंट्री करा. तर आम्ही चाललोय आता किल्ले रायगड पायथ्याशी पोहोचलो की पुढचा भाग आपण चालतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी किल्ले रायगडावर आपण आज जाणार आहोत. आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाबाई, हिंदवी स्वराज्याच्या आड येणाऱ्या भिकडांशी लढण्याचं धैर्य शहाजीपुत्र शिवरायांना मिळालं ते जिजाऊंच्या निडरपणे जगण्याच्या संस्कारातून. शत्रूचे सरदार आयाबहिणींची अब्रू वेशीवर टांगत होते, मुलींचा लिलाव होत होता, स्वातंत्र्य कशाला म्हणतात हे विसरून गेलेला समाज निमूटपणे सगळे अत्याचार सहन करत होता. शेतकऱ्यांची तर याहून वाईट अवस्था होती. पिकवावं आपण आणि कणगी मात्र बादशाची भरावी, घाम गाळावा पण पोट भरू नये, समाजाची ही दयनीय अवस्था जिजाऊंना भगवत नव्हती. त्यांना या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणारा वीर पाहायचाच होता. समुद्र सपाटीपासून 3,500 फूट उंचीवर असलेल्या रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी 1,500 पायऱ्या चढून जावे लागतात. रायगडावर पायऱ्यांनी चालत जाण्यासाठी बराच वेळ लागतो, तसेच वृद्ध व्यक्तींना वयोमानाप्रमाणे गड चढणे खूप अवघड जाते. यावर उपाय म्हणून रायगड रोपवे ही सोय करण्यात आलेली आहे. हा स्वयंचलित पाळणा फक्त 4 ते 5 मिनिटात गडाच्या पायथ्यापासून वेनासयास आपल्याला गडावरती पोचवतो.
काय झालं? फोटो काढण्यास मनाई आहे. समजा लोक पट्ट काढणार. बंद कधी झाले? किती वेळ झाला? बंद आता एक तास होऊन एक तास होईल. बंद झाले म्हणजे कोणीच नव्हते. हेच पाच माणसं होते फक्त. We are going to Raigad Killa, Raigad Fort, and right now we are sitting in this, what? Ropeway. Ropeway. So, you can take the enjoyment with us. Thank you. Hey, Kuna Thaya Manda? Hey, Lira. Kuna Thaya Taba? काय म्हणतात आता? कसे आहात? रायगडावर रसद चालले आवळ्यांसाठी. रसद पाठवण्यात आले खालून पायथ्यावरून वरती कड्यावरच्या मावळ्यांसाठी. To the these directions, so you can enjoy, guys. Look at that. अरे यार तिकडे गेलं पाहिजे. तिथे गेलं पाहिजे. शेवटी ये तू इथे. तू कम हिअर. इट्स ओके. आता आलो नको. काय नव्हतं? काय नव्हती? काय नव्हती? कोण सांगतोय? तो काय जे अंडी फक्त सांभाळ. तुम्ही आता बसलेलो आहोत. खाली स्प्रिंग द्यायला पाहिजे होते. याचा खाली पण स्प्रिंग होईल. व्हिडिओ जातील ना सगळे. आलो जमिनीवर. आलो 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 ग्रुप डिन. राकेल
होता आपण जवळजवळ आणि मी खूप फिरलो आहे आम्ही फिरायचा शौक लागलाय बोलू सुरुवात करूया. सर्वप्रथम मी राजेंद्र गायकवाड आपले अशी व्यतिरिक्त पाहून मी सहर्ष स्वागत करतो. या अगोदर आपण रायगड पाहिलं असेल किंवा रायगड पाहिलं नसेल तर रायगड पाहायचं म्हणजे रायगडाची जी महत्वाची स्थळं आहेत त्या स्थळांची माहिती घ्यायची. रायगड हा त्या काळामध्ये प्रामुख्याने जावळीच्या खोऱ्यात येत. आपण सगळ्यांनी पुस्तकात जावळीचं खोरं वाचले व पुस्तकात वाचले नेमकं कुठे येतं तर या बाजूला प्रतापगड येतं. त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेक डोंगर आहे ज्याला कोकण दिवा म्हणतात. तर त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून कोकण दिव्यापर्यंत खाली जो सगळा भूभाग पाहायला मिळतो त्या भागाला जावळीचं खोरं असं म्हटलं जायचं. पर्याय रायगड हा जावळीच्या खोऱ्यात आहे. हे रायगडाची समुद्र सपाटीपासूनची उंची 2851 फूट आहे आणि आता जे काही तुम्ही रोपे ब्रिज उतरून वर आलात त्याच्या लोअर स्टेशन पासून वरपर्यंत 1375 फूट उंचावरती अवघ्या 5 मिनिटात किल्ले रायगडावरती पोहोचलात. जेथून आपण किल्ला पाहायला सुरुवात केली खरं तरी किल्ल्याची मागची बाजू आहे. याची समोरची बाजू मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवणार आहे. त्या गडाचं मूळ नाव रायरी, याला रायरीचा डोंगर म्हटलं जाईल. ही रायरी महाराजाने 15 मे 1656 जावळीच्या मोऱ्यांकडून आपल्या ताब्यात घेतले आणि इथे आपल्याला हिंदवी स्वराज्याची राजधानी बसवायच्या हिशोबाने आर्किटेक्ट हिरोज इंदुलकरांकडून या गडावरती 300 इमारतीचं बांधकाम केले. त्या 300 इमारतीच्याच काही तुटलेल्या भागात आपण पाहण्यासाठी निघालो. तुटलेले का? राजस्थानमधले गडकिल्ले अजून सुस्थितीमध्ये आहेत. अपवाद फक्त महाराणा प्रतापचा चित्तूरगड सोडला तर राजस्थानमधले बहुतेक गडकिल्ले सुस्थितीमध्ये आहेत. मग आपल्या महाराष्ट्रातले सगळे का तुटलेत आपल्याला माहित असेल की इंग्रजांनी मराठी सत्तेचा ऱ्हास केला आणि मराठ्यांनी इंग्रजांना शेवटपर्यंत लढा दिला त्यामुळे इंग्रजांनी मराठ्यांचे कुठलेच गडकिल्ले ठेवले नाही. रायगड देखील त्याच्यातून वाचला नव्हता. 10 मे 1818 इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल पार्थर आणि मेजर हॉल यांनी या गडावरती बंबाळणी करून रायगड उद्ध्वस्त केला आणि तेव्हा रायगड 11 दिवस जळत होता. त्या 11 दिवसामध्ये इथलं लाकडी काम पूर्ण जळून गेले त्यामुळे पाहायला मिळतात इमारतीचे तुटलेले चौथरे दगडांच्या आणि मिठांच्या भिंतीवरून. कल्पना करायची आहे की त्या काळातलं बांधकाम कशा तरीच असेल आणि किती मजबूत असेल. आताच आपण सगळे ज्या दरवाजातून मध्ये आलात हा मेना दरवाजा. त्या काळात मेना आणि पालखी असे 2 प्रकार, मेना स्त्रियांसाठी पालखी पुरुषांसाठी. सांगायचं तात्पर्य एवढंच की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या किंवा राजवंशातील स्त्रिया मेण्यातून बसून या दरवाजातून येत जात होत्या म्हणून हा मेना दरवाजा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपण सगळे ज्या ठिकाणी उभे होत नाही हे पूर्ण एक दालन अशी या रायगडावरती एवढीच मोठी आणखीन 5 आहे म्हणजे याला धरून 6. या 6 दालनांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्यांच्या महलाचा भाग म्हणतात. आता प्रश्न उपस्थित होतो जर का रायगडावरती 6 दालनं तर मग आपल्या महाराजांना राण्या तरी किती होती माहित आहेत का? 8. बरोबर, 8 राण्या होत्या महाराजांना. सई, स्वैरा, सगुणा, सगवार, काशीबाई, पुतळाबाई, लक्ष्मणी, गुणवंता अशा 8 राण्या. या 8 राण्या त्या काळातल्या सरदार घराण्यातल्या मुलिया निंबाळकर, विचारे, मोहिते, इंगळे, गायकवाड, जाधव, पालकर अशा सरदारांच्या मुली. आता हे सरदार सरदारकी करायचे कोठे तर कोणी अहमदनगरच्या निजामशाहच्या दरबारात सरदारकी करायचं तर कोण विजापूरच्या आदिलशाहच्या दरबारात. त्याच्या मुलीशी लग्न केल्यामुळे तो सरदार होऊन आपल्याला मिळेल. आता तसं झालं नाही तर तो कमीत कमी आपल्या विरोधात तरी जाणार नाही ना. म्हणून महाराजाने 8 राण्या केल्या. समजलं का? महाराजांनी 8 राण्या केल्या हे महाराजांचं त्या काळातलं राजकारण. पण मित्र सांगतो त्या गडावरती 6 दालनं म्हणजे 6 राण्यांसाठी 6 महलाच्या बाग. 2 राण्या कोणीकडे राहत होत्या तर एका राणीचं निधन महाराज या गडावरती राहायला येण्यापूर्वीच राजगडावर झालं. सईबाई आधीच गेल्या संभाजींच्या आई आणि पुतळाबाई जिजामातेंच्या सेवेसाठी रायगडच्या पायथ्याशी पाचडला राहत होत्या. आलात ना आमच्या घराजवळून पाहिलं ना पाठीमागे वाडा, जिजामाता तिथे राहत होत्या. 6 राण्या ते रायगडावरती राहत होत्यात म्हणून ते 6 राण्यांसाठी 6 महलाचे भाग. त्यापैकी हा एका राणीचा एक मत. आता तुम्ही म्हणाल कोणती राणी कुठे राहत होती ते काय सांगू शकणार नाही मी पण नाही, कुठला इतिहासकार नाही आणि इतिहासालाही माहिती नाही. या राणीवसतीच्या पाठीमागच्या बाजूला बाथरूमची व्यवस्था आहे. आपण आधुनिक पद्धतीची टॉयलेटची भांडी वापरतो ना 350-450 वर्षापूर्वी तेच टॉयलेटचं भांडं दगडासोबत होतं. म्हणजे आता जरी आपण वापरत असलो तरी नवळ नाही. महाराजांच्या काळामध्ये टॉयलेटची भांडी होती. हे जे भांडं इंग्रज आपल्याकडून पाहून गेले, थोडंसं मॉडिफाय केलं आणि जास्त किमतीने माघारे आपल्याकडे आले. 450 वर्षापूर्वी आपल्याकडे टॉयलेट होते. आता टॉयलेट टॉयलेट म्हणून नाही, टॉयलेट हे स्थापत्यशास्त्राचं उत्तम उदाहरण म्हणून त्याची रचना पाहणं गरजेचं. टॉयलेटची रचना पाहूया मग आपण पुढचा भाग पाहणे. इथे खाली काही तुटलेल्या इमारतीच्या अवशेष दिसतात ना खाली. या तुटलेल्या इमारतीच्या अवशेषांना अष्टप्रधान मंडळांची कार्यालय किंवा सचिवालय म्हणतात. हे सचिवालय महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा कागदोपत्री व्यवहार इथून केला जायचा, पाहायला जायचा आणि या भागाला अष्टप्रधानांची कार्यालय म्हणतात. समोर जी जाळी ठेवलेली कोठडी आहे ना खाली 22 फूट खोल आहे, मधली 20 फूट आणि ती शेवटची 11 फूट खोल आहे. 3 कोठड्यांना धान्यांचं पियव कोठार म्हणतात. हे पियव आहे, इथे धान्य साठवलं जायचं. पाहून घ्या पाहायचं असेल तर. धान्यांचं पियव कोठार
ग्रॅनरी वरून ओतलं जायचं आणि खालून काढून घेतलं जायचं. आता दिसणार नाही अंधारांच्या मध्ये ढग पण पडलेत, पूर्ण ढग आलेत, अंधार पडलेला. खालून काढून घ्यायचं म्हणजे वरून टाकायचं खाली काढ, पन्हाळ्यावरती पाहिलं तरी पन्हाळा वरून टाकायचं खाली काढायचं. किती खोल? हे 22 आहे, ते 11 नाही 20 आणि शेवटचा. शत्रुसेने घेरला इतर वेळेस असायचं भरपूर खाण्यासाठी, ते तिथं आहे बरोबर, ते सगळीकडे आहे. पण हे इमर्जन्सी जेव्हा शत्रुसेने घेरलेलं आहे, 4-6 महिने झालं कोणी खाली गेलं आणि कोणी वर आलं नाही, किल्ल्याचा दरवाजा बंद आहे, तेव्हा सगळं धान्य संपलेलं आहे, ते रयतेमध्ये वाटून दिले जायचं काय त्याला इमर्जन्सी. किती जनसंख्या होती? 2-2.5 हजार लोक राहत होते त्या काळामध्ये, आणि कमीत कमी यांना 6 महिने पुरेल एवढं धान्य साठवलं जायचं. मला वाटतं इकडे भात जास्त प्रमाणामध्ये, त्यामुळे तांदूळच असणार. दरवाज्यातून मध्ये आलात नाही, दरवाज्यापासून पलीकडे एक भिंत दिसत नाही ढग असल्यामुळे, जसे पुढे जाऊ तशी दिसेल. या दरवाज्यापासून त्या भिंतीपर्यंत असे इमारतीचे तुटलेले 4 चौथरे. या चारांपैकी समोरचे जे 2 आहेत ना, हा आपल्या फुड्यातला एक आणि त्या पुढचा, हे 2 फार महत्वाचे. कारण आपल्या समोरचा जो पहिला चौथरा आहे ना, हा महाराजांचा खरा राहता राजवाडा होता. यावर ह्याच्या दगडांच्या खुणा दिसतात ना, असून इथं महाराजांची त्या काळामध्ये 2 मजली इमारत होती, 2 मजली. याशिवाय एक महत्वाची गोष्ट अशी की छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू देखील याच राजवाड्यामध्ये 3 एप्रिल 1680 ला झाला होता. आणि इथूनच 1.25 किलोमीटरवरती जगदीश्वराचं वाडेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे, आणि त्या मंदिराच्या समोरच महाराजांच्या शरीरलग्नी दिला आहे आणि तिथे त्यांची समाधी बांधण्यात आलेली. तर महाराजांचा राहता राजवाडा इथेच राजांचा 3 एप्रिल 1680 ला मृत्यू झाला होता. या राजवाड्या लागून दगडांचं बांधकाम, त्या काळामध्ये पाणी साठवण्यासाठी बांधलेल्या टाक्या आणि कोपऱ्यामध्ये खाली जे आयताकृती बांधकाम पाहू ना आपण, ते महाराजांचं त्या काळातलं स्नानगृह. या टाक्या आणि हे स्नानगृह म्हणावं लागेल, टॉयलेटची रचना तर पाहिलीच तुम्ही, केवढं मोठं बाथरूम. इथे समोर बघा, 2 स्तंभ आहेत. हा एक स्तंभ दिसतोय बघा, आहे ना इकडे स्तंभ दिसतोय ना, हा त्याच्या शेजारी इकडे एक आहे. या 2 स्तंभांना सप्तमनोरी म्हणतात. मनोरी, तुम्ही जे राजे असाल ते राजे आपल्या राजधानीची शोभा वाढवण्यासाठी ते अशा प्रकारचे मनोरे बांधायचे. हे मनोरे सजवले जायचेत, यावरून त्या राजाचं वैभव असेल याची कल्पना केली जायची. महाराजांनी त्या काळात यांना किती सजवलं असेल याची आपल्याला कल्पनाच करावी लागेल. हे मनोरे पूर्वी एकावर एक असे 5 मजले होत्या, 5 मजले, पण आज तुम्हाला 2 मजले पाहायला मिळते. जिथे आपण उभे आहोत हा पण एक मनोरा, त्या 2 मनोऱ्यासारखाच एक मनोरा. ते द्वादश 12 कोणी आणि जिथे आपण उभे आहोत हा अष्टकोणी, याला महाराजांचा सज्जा गॅलरी किंवा बाल्कनी म्हणतात. तो राजवाडा असल्यामुळे त्याचा सज्जा, त्याची गॅलरी, जर का राजवाड्याची गॅलरी होते रायगडाची समोरची बाजू, आपण जे रोपवे आलो ना गडाची मागची बाजू, जी छोटी रूम आहे ना विटांमध्ये बांधलेली बघा इकडे दिसते. महाराजांची टाकशाळा करंसी, त्यांची जी नाणी होती ना शिवराई राजमुद्रा होऊन तिथे बनवलं जाईल. अच्छा, इथे खाली एक तलाव आहे पण दिसत नाही ढगांना, त्या तलावाला गंगासागर तलाव. छत्रपती शिवाजी
महाराजांचा राज्याभिषेक काशीच्या गागाभट्टांच्या हस्ती झाला. त्यांनी राज्याभिषेकाला येत्यावेळे सप्त नद्यांचं पाणी आणि त्या पाण्याचे अवशेष शिल्लक राहील ते ज्या तालुक्यात विसर्जित केले गेले ते गंगासागर तलाव खाली आहे पण ढगांमुळे पाहता येत नाही. चला इकडे तुझी छोटी रूम आहे बघा विटांमध्ये बांधलेली बघा इकडे टक्साळा टांगसाळ महाराजांची करन्सी नाणी शिवराई राजमुद्रा होऊन इथे बनवलं जायचं टक्साळे पैसे छापले जायचे. आतमध्ये अंडरग्राउंड जाण्यासाठी त्या उजव्या कोपऱ्यामध्ये तिथे ते दरवाजा ठेवलाय पा दिसला त्याला पाहिला ना समोर त्या कोपऱ्यामधून खाली 11 पायऱ्याचा उतरून आपण खाली गेला पण पूर्णपणे अंडरग्राउंड आतमध्ये जमिनीमध्ये जातो. जमिनीमध्ये गेला जमिनीमध्ये एक दगडांमध्ये बांधलेली रूम मिळते जास्त मोठी नाही आहे. जमिनीमध्ये आडवाय धाकीचे छोटी रूम आहे ज्या रूमला खलबतखाना खलबतखाना गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण आपण म्हणतो ना या कारणाचं म्हटलेलं या कारणाला समजायला नको या कारणाचं म्हटलेलं या कारणाला समजायला अशा प्रकारची चर्चा त्यात केली जाईल. मोठा ट्रांच असेल उन्हाळ्याचे दिवस असतील तरच सहज जाता येते. वैतागाला आम्हालाच वैतागाला दुसऱ्या कुठेतरी जाऊया भिजा. हा जो 200 फूट लांबीचा दफ्तर आहे ना ज्यावर आपण उभे आहोत याला दफ्तरखाना म्हणतात. दफ्तरखाना म्हणजेच एक ऑफिसचा गट्टा. दफ्तरखाण्याच्या पुढे बघा तो छोटा आयातापेक्षा चौकार आहे ना तो पुढचा सदर म्हणतात ना तिला. सदर म्हणजे काय जर दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती गेलो तर तिथे दोन प्रकार पाहायला मिळतात एक दिवाने आम आणि दुसरा दिवाने खास. तर त्या दिवाने खासलाच मराठी सदर म्हणतात. सदर आहे जाणार आहोत ना ती राजसभा तिथे महाराजांचा राज्याभिषेक झालाय ती जागा पुढे दिवाने आम असं म्हणतो. हे ते सत्र आपण पाहताना या ठिकाणी महाराजांचा 347 वर्षापूर्वी शिवराज्य उत्सव आपण सगळ्यांनी राज्याभिषेकाचं छायाचित्र पाहिलं या ठिकाणचं आहे. कसा झाला होता इतिहासात वाचलेलाच आहे. त्यानंतरच्या बांधकामाबद्दल सांगतो. हे जे छत्र आहे ना छत्राला मेघडंबरी म्हणतात. हे मेघडंबरी पंचधातूपासून तयार केली आहे. पंचधातूची केली असल्यामुळे रायगडच्या वातावरणाचा काही फरक पडत नाही. 1985 जेव्हा आपले सातवे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेश्वर सिंग होते ना त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी बसून ते मस्ती बनवली गेली. त्या मेघडंबरीमध्ये तो जो सिंहासन रूढ जो उदळ आहे ना आताच 8 वर्षापूर्वी इथे प्रत्येक वर्षाला राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने राज्याभिषेकाचं छायाचित्र पाहिलं या ठिकाणचा तो कशा प्रकारे झाला होता मी तुम्हाला ऐकवणार आहे. पण त्यानंतर त्याच्या बांधकाम त्या बांधकाम प्रथम सांगतो. समोर जे छत्र पाहताना तुम्ही त्या छत्राला मेघडंबरी म्हणतात. मेघडंबरी पंचधातूपासून तयार केलेली आहे. पंचधातूची केली असल्यामुळे रायगडच्या वातावरणाचा काहीच फरक पडत नाही. 1985 जेव्हा आपले सातवे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेश्वर सिंग होते ना त्यांच्या हस्ते या ठिकाणी बसवली गेली तेव्हाच ती बनवली गेली.
त्या मेघडंबरीमध्ये तो जो सिंहासनारूढ महाराजांचा पुतळा तुम्ही पाहताना आताच 9 वर्षापूर्वी इथे प्रत्येक वर्षाला राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. 9 वर्षापूर्वी राज्याभिषेक सोहळा साजरा झाला आणि त्या दिनाचं महत्व ओळखून महाराजांच्या कोल्हापूरच्या वंशज छत्रपती संभाजीराजे आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समिती हिंदुस्थान यांच्या अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समिती हिंदुस्थान यांच्या वतीने सिंहासनारूढ प्रतिकृती आता बसवली. त्याच्या खालचा सिमेंटचा चौतारा श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे यांच्या वतीने 1926 साली बांधलाय. मध्ये पाहण्यासाठी जागा सोडले 3 खिडक्या आहेत. मध्ये पाहिल्यावर मध्ये एक दगड पाहायला मिळतो. तो दगड खूप महत्वाचा आहे कारण त्या दगडावरती महाराजांचं 32 मण सोन्याचं सिंहासन होतं. 1 मण म्हणजे 40 किलो असं 32 मणाचं सोन्याचं सिंहासन होतं आणि तेच राजांचा 1674 राज्याभिषेक सोहळा झाला. आपण सगळ्यांनी राज्याभिषेकाचं छायाचित्र पाहिलंय आणि मी तर म्हणतो की या मातीत ज्याने जन्म घेतलाय ना त्या सगळ्यांनीच राज्याभिषेकाचं चित्र पाहिलंय राजांचं. त्या चित्रामध्ये एक व्यक्ती तुम्हाला टोपी काढून महाराजांना मुजराई करताना दिसलेली आहे. इंग्रजाला होता ज्याचं नाव होतं हेन्री ऑक्झेंडन. ईस्ट इंडिया कंपनीचा वकील होता. महाराजांच्या राज्यामध्ये व्यापार करता यावा यासाठी सवलती मागण्यासाठी तो इथं आला होता. इंग्रज आपली रोजनिशी डेली डायरी लिहायचे तर रोजनिशी त्या इंग्रजांनी त्याची रोजनिशी लिहिली होती आणि त्या रोजनिशीत त्याने आपल्या महाराजांचा इथला तो साजूंचा राज्याभिषेक कसा झाला होता तो लिहून ठेवलाय. त्याच्या त्या रोजनिशीच्या प्रती आज देखील आपल्याला बीबीडीमध्ये वाचायला मिळतात. बीबीडीचा लॉंग फॉर्म आहे बॉम्बे बुक ऑफ डगलस. त्याच्या त्या प्रतीनुसार हा ऑक्झेंडन लिहितोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तारीख होती 6 जून 1674. त्याचीच मराठी तिथी होती की श्री नृप शालिवान शके 1596 आनंद नाम संवत्सर चालू असताना ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शनिवारी पहाटे 5 वाजता महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्या ठिकाणी झाला. आणि तो इंग्रज काय म्हणतोय की त्या 6 जून 1674 त्या 6 जून ओ दादा चपला खाली काढा त्या 6 जून 1674 दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तेव्हा जवळजवळ 6000 लोक उपस्थित होते. महाराजांचा राज्याभिषेक शनिवारी पहाटे 5 वाजता त्या काळात तिथं पूर्णपणे अंधार असल्यामुळे इथे मशाली लावल्या होत्या. आता मशाली लावल्यामुळे त्या मशालीच्या उजेरामध्ये त्या काळातली ती पैठणी कापडातली 6000 लोक त्या मशालीच्या उजेरात आपणास कशी वाटत असतील याची थोडीशी कल्पना करूया. याशो ऑक्झेंडर पुढे लिहितोय की महाराज नेहमी सकाळी उठल्याच्या नंतर त्या जगदीश्वराचं दर्शन घ्यायचे. महाराज जगदीश्वराचं दर्शन घेऊन जेव्हा नगारखाण्याच्या दोन्ही बाजूला सरदार मंडळी रांगेत उभी होती त्यांनी खाली वाकून महाराजांना मुजरा केला होता. तो मुजरा घेतल्याच्या नंतर ऑक्झेंडर म्हणतोय की महाराज इथल्या या 32 मण सोन्याच्या सिंहासनाच्या समोर खाली आलेत आणि खालूनच महाराजाने ते 32 मण सोन्याचं सिंहासन पाहिलं होतं. आणि इंग्रज म्हणतोय की त्या 32 मण सोन्याच्या सिंहासनाकडे पाहताना शिवराज्याभिषेक म्हणजेच महाराजांच्या जीवनातला केवढा मोठा आनंदाचा क्षण होता. कल्पना करा महाराज जर आज स्वतः राजा होणार होते त्या दरबारामध्ये किती आनंद वातावरण असेल आणि अशा आनंदाच्या सोहळ्यामध्ये या आनंद वातावरणामध्ये त्या 32 मण सोन्याच्या सिंहासनाकडे पाहता क्षणाला महाराजांचं हृदय भरण्याचं कारण तरी काय होतं. या आनंद वातावरणामध्ये त्या 32 मण सोन्याच्या सिंहासनाकडे पाहता क्षणाला महाराजांचं हृदय भरण्याचं कारण होतं पुरंदरच्या लढाईमध्ये मारला गेलेला माझा मुरारबाजी आणि घोडखिंड सर करताना पडलेला माझा बाजीप्रभू देशपांडे. महाराज लाखाचे पोशिंदे तुम्ही लाख मेले तरी चालतील पण लाखाला आधी लगेच कोंडाण्याचं मगच माझ्या रायबाचं म्हणणार तो ताना आणि नेत्रीच्या खिंडीत नुकताच मारला गेलेला माझा प्रतापराव गुजर असे असंख्य वीर आज महाराजांना या आनंदाच्या सोहळ्यामध्ये दरबारामध्ये कुठेच त्यांची उपस्थिती दिसत नव्हती म्हणून ते हृदय भरणार होते. खाली तुभराव सिंहासनाकडे पाहून सिंहासनाच्या शेजारी बसलेल्या आऊसाहेबांकडे पाहिलं होतं. आऊसाहेबांच्या डोळ्यांच्या अश्रूबाईनंतर राजांचंही हृदय भरून आलं होतं. महाराज सिंहासनावर तरुण होण्यासाठी जाणार त्याच वेळेस अर्जुन म्हणतो की महाराज तेव्हा त्या तिथल्या पहिल्या पायरीला नतमस्तक झाले होते. त्यावेळेस महाराज या भरलेल्या साधनाच्या दरबारामध्ये त्या सिंहासनाच्या शेजारी बसलेल्या आऊसाहेबांना नक्कीच म्हटले असतील की आऊसाहेब आज जी सुवर्णाच्या सिंहासनाची जी स्वराज्याची जी मी पहिली पायरी चढतोय ना हा माझा मुरारबाजी. स्वराज्याच्या सिंहासनाची दुसरी पायरी मी चढतोय तो माझा बाजीप्रभू देशपांडे. ही तिसरी पायरी म्हणजेच माझा ताना आणि चौथी पायरी मी चढतोय तो माझा प्रतापराव. महाराज वरती गेलेत काशीच्या गागाभट्टाने पुढेवर महाराजांच्या डोक्यावरती सप्त नद्यांच्या पाण्याच्या शतशत धारा सोडल्या. महाराजांचा विधिवत अभिषेक महाराज सुवर्णाच्या सिंहासनावर या ठिकाणी 344 वर्षापूर्वी काशीच्या गागाभट्टाने महाराजांच्या डोक्यावरती छत्र धरतात. या दरबारामध्ये मृत्यूदारण एकच ललकार दिली काय ती मी देतोय शेवटी तुम्ही जोरदार जे म्हणायचं. महाराज सुवर्णाच्या सिंहासनावरून या ठिकाणी 344 वर्षापूर्वी काशीच्या गागाभट्टाने महाराजांच्या डोक्यावरती छत्र धरताच्या दरबारामध्ये मृत्यू धारण एकच ललकार दिली की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजाश्व छत्रपती की जय. अशा
आले असं नाही, तू तारे तुभगडे वाजा लागले महाराजांवरती सुवर्ण तुलांचा आणि फुलांचा वर्षाव झाला आणि अशा तऱ्हेने महाराजांचा 344 वर्षापूर्वी ज्या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा झाला ती ही शिवासनाची जागा आणि तो हा राजदरबार. मी आज आवाजाचं प्रात्यक्षिक दाखवू शकणार नाही कारण पावसाचे दिवस आहेत म्हणून, पण तुमच्या माहितीसाठी सांगतोय ही शिवासनाची जागा आणि नगारखाना या दोघांमधलं अंतर 200 फुटांहून जास्त आहे. पण या शिवासनाच्या चौतऱ्यातून उभं राहून टिचकी मारली ना दरबाराच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये स्पष्ट ऐकायला जाते. ज्याला स्थापत्यशास्त्र म्हणतात वास्तुशास्त्र, त्या काळात स्पीकर माहीत नव्हते. महाराज इथे बसायचे तर पूर्ण दरबार भरायचा, दरबाराच्या शेवटी माणसं असायची. महाराज जरी सज येथे काय बोलले शेवटी बसलेल्या माणसाला ऐकायला जाऊ किंवा ती व्यक्ती काय सज म्हटली ते राजांपर्यंत बसव या हिशोबाने स्थापत्यकार हिरोजी इंदुळकराने या दरबाराला बनवून ठेवलेला आहे. पण या पावसाळी वातावरणामुळे मी तुम्हाला प्रात्यक्षिक आज दाखवू शकणार नाही, इतर वेळेस खरोखर पाहता येतं. आपण मागच्या वेळेस दाखवलं मी तुम्हाला सगळं. चला 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 बघा बघा पुढे थोड चपला खाली काढा दादा. इकडे इकडे बघायची, इकडे बघायची, तिकडे नाही, इकडे बघा, इकडे इकडे बघा, फोटो काढ बघा, इकडे ही करायलाच नाही पाहिजे मुळे नाही त्यांच्या नावाखाली असले औरंगजेबाचा तत्कालीन इतिवृत्तकार खाफी खान हा शिवाजी महाराजांचा कट्टर द्वेष्टा होता, पण तोही शिवछत्रपतींविषयी म्हणतो की शिवाजीने सर्व काल स्वराज्यातील प्रजेचा मान राखण्याचा प्रयत्न केला, लज्जास्पद कृत्यापासून तो सदैव अलिप्त राहिला. मुसलमान स्त्रियांच्या अब्रूला तो दक्षपणे जपत असे, मुसलमान मुलांचेही त्याने रक्षण केले. याबाबतीत त्याच्या आज्ञा कडक असत. जो कोणी याबाबतीत आज्ञाभंग करील त्याला तो कडक शासन करीत असे. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचे दुश्मन असलेला औरंगजेब, त्याचा माणूस, त्याचा तत्कालीन इतिवृत्तकार खाफी खान हा शिवाजी महाराजांचं इतकं कौतुक करतो, यावरून आपल्याला कल्पना येते की छत्रपती शिवाजी महाराज किती महान होते. महाराष्ट्राबाहेरील कवींनी देखील, विशेषतः तमिळ सुब्रमण्यम भारती, तेलुगू कोमाराजू व्यंकट लक्ष्मणराव, बंगाली रवींद्रनाथ टागोर, गुजराती झवेरचंद मेघाणी, हिंदी केदारनाथ मिश्र इत्यादींनी महाराजांना गौरविले आहे. स्त्रियांचा आदर, परधर्माबद्दल सहिष्णुता आणि स्वधर्माबद्दल जाज्वल्य अभिमान, यामुळे लोककल्याणार्थ राजा ही उपाधी शिवाजी महाराजांना लाभली. महाराजांचे जीवन हा भारतीय राष्ट्रीयत्वाचा आविष्कार होय. त्यांनी बहुविध माणसे निर्माण केली आणि राष्ट्रीय परंपरा सुरक्षित राहील अशी व्यवस्था केली. महाराजांचं जे 32 फुट सोन्याचं सिंहासन होतं ते सिंहासन पाहायला मिळत नाही, त्याची प्रतिकृती मात्र पाहिलं सिंहासनाची प्रतिकृती आहे. गणेश पाटकरनं सहस्रबुद्धीने उपयोग तयार केले, 1974 स्थापना झाली. हे जे मोकळं प्रांगण आहे होळी समान म्हणतात, त्या काळात होळी असं मोठ्या मानापण साजरा केला जाईल. राजधानी रायगड असल्यामुळे ह्या होळीला जास्त महत्व, जोपर्यंत इथली होळी पेटली जात नव्हती तोपर्यंत आजूबाजूची होळी पेटले जात होती. इथल्या पेटत्या होळीत नारळ लागला जायचं आणि जो कोणी व्यक्ती त्या पेटत्या होळीतून हाताने नारळ बाहेर काढायचा त्याला सोन्याचा कडा इनाम दिला जायचा. होळीमध्ये नारळ लागण्याची प्रथा आजही चालू आहे, पण काढण्याची पद्धत मात्र बदलली. आता जवळ असताना शिवाय काढून घेतात, हाताने बाहेर काढला जातो. जेव्हा तुम्ही
1460 पायऱ्यातून इकडे समोर बघता तेव्हा इथून गड पाहायला सुरुवात होते. म्हणजे रायगडाची समोरची बाजू ही समोर दुतर्का बांधकाम दुरून पसरलेला आहे. या ढगांमुळे दिसत नाहीये. त्या भागाला बाजारपेठ म्हणतात. लांबी 800 फूट आहे बाजारपेठेची आणि रुंदी 40 फूट आहे. इकडे 22 इकडे 22 44 दुकानं जमिनीपासून उंचावर. त्या सका तर त्या काळात बाजार घोड्यावर बसून केला जायचा. उंची जमिनीपासून उंचावर. या बाजारपेठेतून अचरण रस्ता पुढे जगदीश्वराकडे जातो. त्या मंदिराचं विशेष काय तर महाराज त्या मंदिरात नेहमी दर्शन. त्या मंदिराचं विशेष त्या मंदिराच्या समोरच्या बाजूला महाराजांची समाधी आहे. ज्या ठिकाणी त्या राष्ट्रपुरुषाच्या देहकली लागणी दिलाय. समाधीच्या समोरच्या बाजूला वाघ्या कुत्र्याची समाधी. ज्या वाघ्याबद्दल सध्या महाराष्ट्रात वादन करतो. वादंग कसला वाघ्या कुत्रा होता की नव्हता यात आता होता की नव्हता लवकरात लवकर जाणकार सिद्ध करतील म्हणा. पण हे परंपरेने सांगितलं जातो की वाघ्या महाराजांचा विश्वासू कुत्रा होता. याने महाराजांच्या स्वारशेदारी बांधलं याला नाही. हे सगळं पाहून तिथूनच तुम्ही परतीला निघाल. जगदीश्वर मंदिर आणि महाराजांची समाधी या दोघांमध्ये जसा मी हा नगरखाना दाखवला तसा तिथे एक नगरखाना आहे. आणि त्या नगरखान्याच्या पायरीमध्ये एक लेख लिहिलाय. ज्यामध्ये लिहिलंय सेवेचे काही तत्पर हिरोजी करते. ज्याने गड बांधलाय त्याचं नाव लिहिलंय. गड बांधल्यानंतर महाराजांनी हिरोजींना विचारलं. आता मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो या कारण मागे मी विस्तृत सांगितलं होतं पण आता वेळ नाही तुम्ही सांगण्याची. गड बांधल्यानंतर महाराजांनी हिरोजींना विचारलं काय बक्षीस हवं आहे. हिरोजी म्हटले की महाराज मला माझं स्वतःचं नाव लिहिण्याची परवानगी द्या हेच मला माझं बक्षीस समजेल. महाराज म्हटले हिरोजी जा ज्या ठिकाणी लिहायचं त्या ठिकाणी. आता बक्षीस रूपाने परवानगी दिली होती. हिरोजीने नगर खाण्यावर पण लिहिला होतं. या गडाचा मुख्य दरवाजा खाली त्या महादरवाजावर लिहिला असताना सगळ्या जागातून त्याने स्वतःचं एका पायरीत लिहिलं. का तर महाराज जगदीश्वराच्या दर्शनात जायचं ना त्या महाराजांचं पहिलं पाऊल त्याच पायरी समोर पडायचं. सांगायचं तात्पर्य एवढंच की बांधकाम हिरोजी नगर पसरला नाही हो तो महाराजांच्या चरणी पर्यायी त्या जगदीश्वराच्या चरणी तिथे नतमस्तक झालाय. आणि महाराज हा हिरोजी तुमच्या सेवेसाठी सदैव तयार आहे. महाराजाने अशी माणसं तयार केली म्हणून आऊसाहेबांना हयात असताना हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार झालेलं पाहताल. या अशा माणसांमुळं त्या अशा माणसं आता बोलता बोलता माझ्या तोंडातच आऊसाहेबांना हयात असताना हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार झालेलं पाहत. म्हणजे माझ्या तोंडीने पवित्र भूमीत राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमा साहेबांचा उल्लेख आला म्हणून मी आपला सांग शकतो. आणि इथं येणाऱ्या माझ्या प्रत्येक ग्रुपला मी सांगतो की आपण जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांचे ऋणी आहोत तेवढेच आपण त्या राष्ट्रमातेचे ऋणी आहोत. कारण त्याने एवढा मोठा राष्ट्रपुरुष त्या काळात घडवला. म्हणून त्या मातेचा माझ्या तुम्ही उल्लेख आलाय. जिजामातेबद्दल काहीतरी सांगायला सुंदरच तुम्हाला शेर जिजामाता जन्माला आला नसतात तुम्ही की जर का जिजामाता जन्माला आला नसता तुम्ही तर नसती दिसली आम्हाला अंगणामधली तुळस. आणि जर का जिजामाता जन्माला आला नसता तुम्ही तर नसते दिसले आम्हाला मंदिरावरची कळस. महत्वाची माहिती थांबवतो पण तुमचा निरोप घेण्यापूर्वी सांगणे गरजेचं आणि सांगणे काळाची गरज आहे म्हणून तुम्हाला सांगतोय की अंधार पार झाला आता दिवा पाहिजे. की अंधार पार झाला आता दिवा पाहिजे. या महाराष्ट्रालाच नव्हे तर या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शुभा पाहिजे. जिजाऊंचा शुभा बोला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हो साहेब. छत्रपती शिवाजी महाराज हे एक विलक्षण व्यक्तिमत्व होते. ते अजिंक्य असा लढवय्या पुरुष होते. राज्यकारभाराची कला त्यांना पूर्ण अवगत होती. त्यांनी आपले भेद उत्तमरित्या आखून ते शहाणपणाने व धीमेपणाने कृतीत उतरवले. कोणत्याही मोहिमेस व कार्यास हात घालताना ते अनेकांचा सल्ला घेत व नंतरच आपल्या योजनेस पटेल तेच स्वीकारत. सर्व कार्यात त्यांनी सर्व जातीतील गुणी माणसे सामावून घेऊन त्यांच्याकडून ती ती कामे करवून घेतली. पतित परावर्तन हा मार्गही त्यांनी अवलंबिला. बजाजी निंबाळकर व नेताजी पालकर हे सुंता झालेले आणि मुसलमानात 10-5 वर्ष राहिलेले मराठे सरदार त्यांनी परत हिंदू करविले व त्यांच्या कुटुंबियाशी सोयरीक केली. तसेच सर्व धर्मातील साधूसंतांना सन्मानाने वागविले आणि त्यांना उदार अंतकरणाने देणग्या दिल्या. 1678 सालच्या मुंबई लंडन येथील इंग्रजांच्या पत्रव्यवहारात अलेक्झांडर द ग्रेट, सीझर आणि हॅनिबल या पराक्रमी शूरवीरांबरोबर शिवाजी महाराजांची तुलना करण्यात आली आहे. मार्तिन या प्रवाशाने आपल्या रोजनिशीत शिवाजी महाराजांच्या धूर्तपणाबद्दल कौतुक केले आहे. महाराजांनी धैर्य आणि साहस यांबरोबरच अखंड सावधानता जोपासली आणि तेच त्यांच्या राजकारणाचे प्रमुख सूत्र होते. दक्ष प्रजापालन, न्याय्य करव्यवस्था, सैन्याने रयतीला त्रास न देणे या व अशा अनेक यशस्वी धोरणांमुळे महाराजांच्या मृत्यूनंतरही मोगल साम्राज्याचे कंबरडे मोडेपर्यंत मराठे लढले आणि पुढे भारतव्यापी झाले. मराठी मनाला ही प्रेरणा ज्योत आजपर्यंत पुरली आहे व पुढेही पुरेल यात शंका नाही. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू,
श्रीमंत योगी महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्णरक्त श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान दैष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्सच्या माध्यमातून मला नक्की कळवा. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. Look my car is there. Look, look, take the book. My car. Stay with your car. It's okay.